खालील जाहिरात वाचा समजून घ्या वाचाल तर वाचाल कल्पना वाचनालय अहमदनगर भरपूर पुस्तके माफक वर्गणी स्वतंत्र बालविभाग वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाचनासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था संपर्क व्यवस्थापक कल्पना वाचनालय नऊ आठ पाच शून्य दोन दोन चार चार तीन तीन जाहिरात कशाची आहे वाचनालयाची वाचनालय कोठे आहे अहमदनगर वाचनालयाची वेळ काय आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाचनालयाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते वाचन करण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे वर्गणी किती आहे जाहिरातीत दिलेली नाही पण माफक आहे तुला वाचनालयाचे वर्गणीदार व्हायला आवडेल का हो का कारण तेथे खूप पुस्तके आहेत वर्गणीदार होण्यासाठी तुम्ही कोणाला फोन कराल वाचनालयाच्या व्यवस्थापकांना त्यांचा फोन नंबर सांगा नऊ आठ पाच शून्य दोन दोन चार चार तीन तीन आपल्याला वर्तमानपत्रे मासिके साप्ताहिके यांमधून अनेक जाहिराती दिसतात कशाकशाच्या असतात बरं या जाहिराती सांगा साबण तेल शिबिरे दुकाने क्लासेस इत्यादी काही जाहिरातींमध्ये आकर्षक चित्रे असतात चित्रांमुळे आपले लक्ष जाहिरातीकडे वेधले जाते मग जाहिरातीत दिलेली माहिती आपण वाचतो ती माहिती समजून घेतो एखादी छान आईस्क्रीम पार्लरची जाहिरात वाचून तुम्ही आईबाबांना सांगता की आपण तिथे आईस्क्रीम खायला जाऊया जाहिरातीत लिहिलेली लि माहिती तुम्हाला नीट वाचता यायला हवी या माहितीचा अर्थ तुम्हाला कळायला हवा यासाठी जास्तीत जास्त जाहिराती पहा त्या जाहिराती वाचा त्यांचा अर्थ समजून घ्या आपण काय शिकलो जाहिरात म्हणजे काय ते समजले जाहिरात कशा कशाचे केली जाते ते समजून घेतले जाहिरात वाचन करायला आपण शिकलो जाहिरातीतील माहितीचा अर्थ समजून घ्यायला शिकलो जाहिरातीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे द्यायला शिकलो स्वाध्याय खालील जाहिरात वाचा व वा त्याखाली दिलेल्या कृती सोडवा जाहिरात कशाची आहे बालनाट्याचे नाव काय आहे बालनाट्य कोणत्या दिवशी आहे या नाटकाचे दिग्दर्शन कोणी केले आहे नाटक कोणासाठी आहे ते कशावरून कळते आजच तिकीट खरेदी करा असे या जाहिरातीत कशामुळे सांगितले असेल